नमस्कार, मी संदीप साळुंके तुमचं लाईपाट चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण आलो आहे जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग जामसंडे येथील दीर्भादेवी आणि रामेश्वर मंदिर आहे। तर आज आपण पाहणार आहोत दीर्भादेवी रामेश्वर मंदिर याची माहिती आणि महती। आता आपल्याबरोबर आहेत या मंदिराचे पुजारी निलेश घाडी, ते आपल्याला मंदिराबद्दल माहिती सांगतील। नमस्कार। श्री दीर्भादेवी रामेश्वर मंदिर हे देवगड, जामसंडे आणि कट्टा अशा तीन गावांची गाव मर्यादा आहे आणि ह्या मंदिराला जवळजवळ 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। आता ते नवीन ह्याच्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे काही वर्षापूर्वी। आणि ह्या देवीचा इतिहास म्हणजे असा आहे की मूळपासून इथे गावित समाजाचे लोक मानकरी म्हणून होते आणि यवनांच्या काळामध्ये तेव्हा जो यवनांचं लढाई झाली मुघल साम्राज्याच्यामध्ये त्या हिंदू दैवतांची विटंबना व्हायची आणि तेव्हा ह्या देवीला म्हणजे ती विटंबना होऊ नये म्हणून त्या वेळचे जे मानकरी होते त्यांनी खाडीमध्ये सोडलं होतं। आणि खाडीमध्ये सोडले असल्यामुळं मग काही वर्षानंतर इथे ते मानकरी जाऊन दुसरे अन्य मानकरी आले आणि इथे हे स्थान मोकळं होतं। मग त्या मानकऱ्यांनी जे आले होते त्या नवीन मानकऱ्यांनी इथे आपली भावई नावाची म्हणजे देवी स्थापन केली। म्हणजे मंदिर इथे होते, मूर्ती खाडीमध्ये, मूर्ती फक्त खाडीमध्ये होती आणि पण ती बाकीच्या मानकऱ्यांना मिळत नव्हती किंवा काही कारणामुळं मिळाली नव्हे असेल तर त्यांनी हे जागा रिकामी होते म्हणून भावई नावाची देवी इथे स्थापन केली। म्हणजे त्या चालू असलेल्या मानकऱ्यांनी तेव्हा त्या मानकऱ्यांमध्ये घाडी, मानगाडी, कोयगाडी, परत धोपटे, कावले, मिराजी, अदम, परत लाड, वाडाय म्हणजे मिस्त्री, भडसाळे असे आता चालू मानकरी आहेत, हरिजन, महार म्हणते। आणि आता हे चालू मानकऱ्यांमध्ये तेव्हा इथे बाबा हे स्थान मोकळं आहे तर आता इथे देवी आपण समजलो तेव्हा भावई नावाची देवी इथे स्थापन करण्यात आली। आणि काही काळानंतर त्यावेळचे जे पहिले ज्या देवीचे जे मानकरी होते किंवा अन्य ते सेवेकरी होते त्यांना तारामुळी मध्ये राहणारे खवळे ढवळे त्यांना ती देवी त्यांच्या झाड्यात मिळाली। तर जाळ्यात मिळाल्यानंतर त्यांनी चौचार म्हणून देवी तिथे स्थान आहे तारामुळीच्या इथे तिथे ती स्थापन करून ठेवली आणि त्या देवीने त्यांना जाऊन स्वप्नामध्ये सांगितलं की हे स्थान माझं नाही आहे, माझं स्थान जामसंड्याच्या माळावर आहे। मग त्यांनी येऊन इथल्या मानकऱ्यांना सांगितलं की असं असं विषय आहे तो काय करताय तुम्ही। मग हे झालेली ही जी इतिहास होता तो त्या लोकांना माहितीच होता ना असं झालं। तर मग त्या देवीला इथे आणून बसवण्यात आली आणि ती जी भावई होती ती भावई इकडे लहानचं देऊळ घालून तिथे बांधवलं ती बाजूला आहे तिकडे। मग अशा तऱ्हेत हा इतिहास आहे तिचा। आणि त्यामुळं काय झालं तर इथे येणारे भाविक जे आहेत ते सगळे मच्छीमार लोक म्हणजे अगदी रत्नागिरीच्या टोकापासून इकडे वेंगुर्ला, मालवण, परत तुम्हाला जोडामार गावीच्या गोवा, कारवार इथपर्यंत सगळे मच्छीमार लोक इथे येतात आणि म्हणजे इथे आल्यानंतर ते इथे येऊनच जातात। आणि मच्छीमारांची म्हणजे ही जी प्रसिद्धी जी आहे ना ती मच्छीमारांची देवी म्हणजे मच्छीमारांना पावणारी अशीच जी प्रसिद्धी आहे। त्यामुळे समुद्रातले जे व्यवसाय करणारे लोक आहेत ते सगळे इथे येऊन जातात आणि त्यांना ही तिकडनातीने हाक मारली म्हणजे आम्ही कारण घालायला नको आहे पण त्यांनी तिकडं नाक मारली त्यांना पावते आणि त्यांचं काम ते होऊन जातं। ओके, ही मूर्ती पुन्हा या मंदिरात केव्हा आणली गेली, किती वर्षापूर्वी? ती आता काय म्हणजे जवळजवळ अंदाज 350 वर्ष झाली आम्हाला। म्हणजे आता ते खवळे गणपती जो आहे त्याची लिमका बुक मध्ये त्याचं नोंद आहे ती 350 वर्ष झाली आहे। मग त्याच्या आधीपासूनची ही देवी आहे। ओके, म्हणजे 350 वर्षापूर्वी पुन्हा इथे आली, त्याच्यापूर्वी ती खाडीमध्ये होती। खाडीमध्ये मग आता आपण पाहूया देवीची मूर्ती। हो, चला।
हाँ ही देवी आमच्या या इथे त्रिपादेवी अशी देव देवस्थान आहे आणि त्रिपादेवीची तुम्ही मूर्ती बघताय आणि ही मूर्ती दोन म्हणजे त्याला दोन हात आहेत आणि या एका हातामध्ये खडंग म्हणजे खडंग असं आयुध आहे आणि एकामध्ये एका हातामध्ये तिची अमृत कुपी आहे आणि अशा तऱ्हेत ही ह्या संपूर्ण आणि उभी अशी मूर्ती आहे आणि ह्या देवा ह्या संपूर्ण देवगड जामदंडी कोट्टा गावाचं सदैव रक्षण करण्यासाठी ही तत्पर असते आणि त्यामुळे इथले लोक सुखी आहेत आणि अशा तऱ्हेची ही मूर्ती अगदी विनोदनीय अशी म्हणजे बघितल्यानंतर समाधान वाटणारी अशी ही मूर्ती आहे आणि ती संपूर्ण प्रभाव तिला आहे ती चांदीची प्रभाव आहे आणि त्यांचे त्या प्रभावाने नागांची वेलबुट्टी केलेली आहे आणि अशा तऱ्हेने ही अशी सुंदर अशी मूर्ती आपण पाहत आहात. ही मूर्ती जवळपास किती वर्षापूर्वीची असेल ती काय सांगता येणार नाही कारण हजारो वर्षापूर्वी हो कारण मागे जेव्हा भारत सरकारचे जे होते पुरातन तत्व खात्याचे अधिकारी आले होते त्यांनी सांगितले की हिला हजारो वर्ष झालेली असतात. बरोबर. आता ते निर्वादेवी रामेश्वर मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिराचं देवालय आहे आणि यामध्ये हा रामेश्वर जो आहे हा स्वयंभू असा रामेश्वर आहे आणि ही ह्या एका बाजूला आहे त्या शिवकळा आहेत. चार शिवकळा आहेत. एक देवीची शिवकळा आहे, एक रामेश्वर आकाराची आहे आणि ह्या दोन आकारांच्या आहेत. अशा तरी जे हा रामेश्वर देवस्थान जे हे देवस्थान आहे मध्ये आल्यानंतर हे पुरातन आहे हे आपल्या लक्षातच येते. हे सगळं लाकडी बांधकाम, हे नक्षीकाम, हे कोकणातील जुने मंदिर कशी असायची याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे सगळं लाकडी बांधकाम आहे, याचा वरचा फ्लोअर पण पूर्ण लाकडीच आहे. हे पाषाणी खांब आहेत आणि त्याच्यावरती पूर्ण फ्रेम आहे मंदिराची. म्हणजे कोकणातील इतर मंदिरंही अशीच असतात. एक जुन्या प्रकारची मंदिरं जर आपण बघितली तर अशाच प्रकारे मंदिरांची रचना असते कोकणामध्ये. ही पालखी आहे जी यात्रेच्या वेळी पालखी निघते ती पालखी. आणि हा शंकरासमोर बसलेला नंदी. मंदिरामध्ये असलेली इतर देव ही दिवाबत्तीची जागा आहे. इथे दिवा लावला जातो. हे सुंदर असं शांत ठिकाण आहे. हा परिसर एकदम शांत आहे. आदिनाथ मंदिर आहे म्हणजे मुख्य आदिनाथ मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला जो गणपती आहे तो नंतर बसवलेला आहे. आणि आदिनाथ म्हणजे हे मागे भारत सरकारचे पुरातत्व खात्याचे जे लोक आले होते त्यांनी हा आदिनाथ म्हणजे हा सूर्यदेव आहे आणि सूर्य मंदिर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे.
आणि त्यामुळे ते सांगितल्यानंतर लोक इकडे जास्त यायला लागले, त्यांचे दर्शन घ्यायला लागले आणि ती पूर्ण पहिल्यांदा जो सूर्य उगवतो सकाळी त्याची किरणे संपूर्ण त्याच्यावर पडतात. ओके, या मंदिरांची पोझिशन पहिल्यापासून अशीच आहे. अशीच आहे, अशीच आहे. ही पण जवळपास 1000 वर्षापूर्वी हो 1000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. ही देवालयाची विहीर आहे. ह्या विहिरीचं पाणी बारमाही असतं आणि ह्या विहिरीचं पाणी संपूर्ण देवांना पूजेसाठी अन्य बाकीच्या देवाच्या आसावरासाठी वापरलं जातं आणि व्यवस्थित अशी ही गोड्या पाण्याची विहीर आहे. ही पुरा म्हणजे पहिल्यापासूनच ती बांधलेली गोड्या पाण्याची विहीर आहे. हे नारायण मंदिर आहे, म्हणजे नारायण असं पुरातन असं मूर्ती आहे आणि संपूर्ण प्रभावळीला त्याच्या 10 अवतारांची हे अवतार कोरलेले आहे. ह्या संपूर्ण प्रभावळीला हे कुर्मा अवतार, मत्स्य अवतार सगळे अवतार कोरलेले आहेत त्याचे सगळे अवतार. हा, अशी ती पुरातन पुरातन अशी मूर्ती आहे आणि नारायण म्हणून अशी देवता अशी स्थापन झालेली आहे आणि ह्याच्यात जास्त करून ठाकरांचं मान इथे जास्त आहे. ठाकूर समाज जे ब्राह्मण लोक आहेत ते इथे येऊन आपली काही नाही का सेवा करतात. हा, ही भावईमध्ये मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं की निर्भादेवी जेव्हा समुद्रामध्ये समुद्रामध्ये जी होती जाळ्यात मिळायच्या आधी त्या ठिकाणी हिची ही मूर्ती स्थापन केलेली होती आणि ती जेव्हा मिळाली तेव्हा परत हिला इथे आणून बसवलं आणि इथे छोटीशी गुमटी बांधली. आणि ही जी आहे भावई म्हणजे गजा भारत सरकारचे जे पुरातत्व खात्याचे लोक आले होते त्यांनी सांगितले गजांत लक्ष्मी आहे. गजांत लक्ष्मी, हा गजांत लक्ष्मी म्हणून आहे असं तिचं स्वरूप आहे असं तिने सांगितलेलं आहे. दोन साईडला तिची हत्ती असल्यामुळे गजलक्ष्मी गजलक्ष्मी गजांत लक्ष्मी अशी त्यांनी सांगितलेलं आहे. इथे पण इथे नित्य सेवा पूजा होते कायम चालू. या मंदिरामध्ये किती वार्षिक होतात म्हणजे कुठचे कुठचे उत्सव होतात त्याची जरा माहिती द्या. उत्सव ह्या मंदिरामध्ये असे होतात की पहिला श्रावण मासामध्ये हरिनाम सप्ताह होतो. बरोबर, त्याच्यानंतर भावई म्हणून एक उत्सव असतो. दीर्घादेवी भात्या स्वरूप त्या दिवशी भावई स्वरूपात असते आणि तिला संपूर्ण अशा साड्या नेसवल्या जातात वरपासून खालीपर्यंत अशा संपूर्ण जवळजवळ 60-65 असतात नेसरवल्या. तो केव्हा? श्रावण महिन्यातच असतो, सोमवारी. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो उत्सव होतो तो नवरात्राचा उत्सव होतो. नवरात्राचा उत्सव 9 दिवस अखंड आज तिथे सकाळी आणि रात्री आरत्या ह्यांचा गोंधळाचा आपल्या गोंधळी जी असतात त्यांचा गोंधळ असतो, कथा असते त्यांची. त्याच्यानंतर खंडे नवमीला जो होम हवन होऊन दसऱ्याला मोठा दसरा असतो आणि संपूर्ण देवगड जामचंडे कट्टा गावचे सगळे ग्रामस्थ बारावाडीचे हा तिथे येऊन त्या सोन्या लुटण्याचा कार्यक्रम मोठा असतो आणि ह्या 9 दिवसांमध्ये देवीच्या दर्शनासाठी लोक भरपूर येतात. भरपूर येतात अशा तरी हा नवरात्र उत्सव पार पडतो आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून. आणि नंतर त्रिपुरी पौर्णिमा म्हणून मोठा उत्सव, त्रिपुरी पौर्णिमा यात्राच असते देवीची. आणि ती 2 दिवस असते की 3 दिवस? एक दिवस असते. एक दिवस असते आणि दुसऱ्या दिवशी ती
सांगत आहोत सांगत म्हणजे जवळपास दोन दिवस असते. हा पण महिना तो उत्सव महिनाभर चालू असतो म्हणजे त्याची पालखी रामेश्वराची त्याच्या आधी त्रिपुरी म्हणजे नवान्न पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत पालखी उत्सव असतो आणि त्या लास्टच्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमे दिवशी देवीची यात्रा असते. आणि ह्या यात्रेसाठी मुंबई पुणा कोल्हापूर गोवा कारवार इकडचे लोक लांबून लांबून लोक येतात आणि बारावाडीचे लोक मुंबई पासून चाकरमानी सगळे येतात आणि मोठा उत्सव होतो संपूर्ण लांब त्या हायवे पर्यंत यात्रा भरते आणि असा उत्सव मेन उत्सव आहे. आणि त्याच्यानंतर शिगम्याचा उत्सव त्या शिगम्याचा उत्सव म्हणजे होळी उत्सव. त्या होळी उत्सवाला मोठी म्हणजे इथे आमची देवगड जामचंड्याची देवतांची द्रिभादेवीची होळी प्रसिद्ध आहे. जवळजवळ 60-65 फुट उंच असते आणि दोन हाताच्या घेराला मिळणार नाही एवढी त्याची जाडी असते आणि संपूर्ण गावित समाजाचे लोक येऊन ती उभी करतात. ते पाहण्यासारखं असतं म्हणजे विलोभनीय असे दृश्य असतं. हे टोटल किती वार्षिक झाली तुमची? जवळजवळ आता आमची वार्षिक ही म्हणजे लोकांची येण्याची वार्षिक 4-5 झाली. चार झाले पण अन्य बाकीची लहान लहान वार्षिक असतात ती त्याच्यामध्ये पण मुख्य वार्षिक 4 लोकांचा काय नाही. तुमचे मेळे केव्हा असतात? मेळे करतात ते मेळे म्हणजे आता कसं असतं म्हणजे दर पहिल्यांदा दर सोमवारी शेवकळ्यांना हाक मारली जायची पण आता काही कारणास्तव ती जरा 1-2 शेवकळ्यांची कामं केले नसल्यामुळे ती मारली जात नाही. पण नवरात्रामध्ये 9 दिवस म्हणजे एक पहिल्या दिवशी पंचमीला आणि अष्टमीला देवळामध्ये वारी असतात आणि त्याच्यानंतर दसऱ्याला इथे पडस्थळं होतात आलेल्या लोकांची. अशा तऱ्हे लोकांची कामं होतात त्या दिवशी. ओके लाईव्ह पॉड चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. धन्यवाद.